कुंडलिका मंदिरापाशी एक माणूस लांबून आलेला होता, जवळपास लातूरनं आलेला माणूस होता, त्याचं नाव वगैरे सगळं माझ्याकडे डिटेल आहे. तो माणूस आला आणि त्याला अंदाज नसल्यामुळं तो तिथं पुंडलिकासमोर जी दगड मोठी पाण्यात आहे त्यात ते उडी मारला आणि उडी मारल्यानंतर त्याला खाली अंदाज आला नाही आणि तो त्याच्या डोक्याला लागलं आणि जवळपास त्याला एक 18 टाके त्याला पडले. असं क्षण होतं की त्याला आम्ही काढताना असं वाटलं होतं की हा माणूस आहे काय जगणार नव्हतं. आषाढी कार्तिकी भक्तजन येते चंद्रभागे स्नान करती असं वर्णन या चंद्रभागेच्या स्नानाचं केलं जात आहे. आणि आज वारकर यांनी ही पंढरनगरी दुमदुमली आहे आणि हा चंद्रभागेचा भिवरेचा तीर आपण बघू शकतो. वैष्णवांनी दुमदुमून गेलं आहे, चंद्रभागेच्या स्नानाला एक वेगळं महत्त्व आहे आणि त्या वारकऱ्यांच्या जीवाला काही धोका होऊ नये आंघोळ करते वेळेस यासाठी वजीर या सामाजिक संस्थेच्या वतीने एक खास बचाव कार्यासाठी बोट पाठवलेले आहेत. त्या बोटीवरचे काही कर्मचारी आहेत, ते कशाप्रकारे ही सेवा देतात, कशाप्रकारे त्यांचं कार्य असतं तेच मी जाणून घेणार आहे. मी सध्या चंद्रभागेच्या मधोमध नदीमध्ये आहे. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कुठली तुमची संस्था आहे, तुमचं नाव सांगा आणि कशा प्रकारे सेवा देतो? मी वजीर रेस्क्यू फोर्स टीमचा जवान आहे. बरं. आम्ही लोकांना बचाव कार्य करायचं काम करतो. किती तुमच्या बोटी आहेत? आमच्या आता 3 बोटी आहेत. बरं. मग काय आता हे 2-4 दिवसापासून मोठी गर्दी इथं वारकऱ्यांनी केलेली आहे, काही अशा काही घटना घडल्या का, वर्दी घडल्यात? हो घडल्या. काय झालं होतं नेमकं? लोकांना बुडताना काढलेलं. किती लोकांना वाचवलं? ते अंदाजे 15-20 लोक तर असते. 15-20 लोकांना वाचता तुम्ही इथं बुडत असताना वाचवले. काय वाटतं पांडुरंगाच्या भक्तांची तुम्ही सेवा करता? बर. एकदम म्हणजे असं सेवा करायची आम्हाला आवड आहे. बरं बरं. आम्हाला मस्त वाटतं अगदी. काय आव्हान कराल लोकांना तुम्ही, कशा प्रकारे आंघोळ? लोकांना एवढंच आव्हान करेन की त्यांनी कडेला राहून आंघोळ करावी, खोल पाण्यात येऊ नये आणि ते जास्त म्हणजे पाण्याची मस्ती वगैरे करू नये. बरं बरं बरं. त्यावर त्यामुळे त्यांच्यावर जीवावर बेतल. नक्कीच. दुसरीही माऊली आहेत. माऊली काय भावना आहे तुमच्या, कशा प्रकारे सेवा देता तुम्ही? रामकृष्ण हरी. आम्ही या भाविक भक्तांना एवढंच सांगू शकतोय की तुम्ही आंघोळ करताना भले इथं पुण्य आपण कमवायला आलो आहे पण आंघोळ करताना मधोमध जाणे, प्रशासनाला त्रास देणे, असं कुठलंही अनैतिक प्रकार किंवा पाण्यात दंगामस्ती करणे असं कुठलं करू नये आणि त्यांनी मस्तपैकी आपण स्वच्छंदी आनंदात आंघोळ करावी कारण आपल्या घरी कोणतरी वाट बघत असते आणि तुम्ही सगळ्या प्रशासनाला ताण पडत असतोय की तुम्ही दंगामस्ती वगैरे करताय, ते करू नये आणि तुम्ही अशीच वारी आनंदात करावी आणि आपापल्या घरी सुखानं समाधान जावं एवढीच आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे. चांगलं काम करताय, नाव सांगा. माझं नाव दत्तात्रय राजाराम वारके. कोल्हापूरचे ते जवान, दुसरे युवा जवान आहेत, ते एकदम पूर्ण कॉस्ट्युम घालून बसलेत. कशा प्रकारे तुम्ही सेवा देता? मी आता 6 मंथ झालंय याच्यात आलो आहे. नाव सांगा ना. रामकृष्ण माझं नाव आहे. मी कर्नाटकचं प्रॉपर आहे, चिक्कोडी आमचं गाव आहे. सरांना सांगितलं की देवाचं काहीतरी सेवा करायचं आहे आपल्याला आणि लोकांना काहीतरी मदत करायचं आहे, लोकांसाठी आम्ही काम करायचं आहे म्हणून आपण काय करतो ह्याच्यात. 3 दिवस झालं सर आपण येऊन इथं, ते सरांना येऊन 4-5 दिवस झालं आम्ही येऊन 3 दिवस झालं. तर गर्दी आहे पण लोकांनी आपल्याला पण थोडं काहीतरी मदत करतात म्हणून आपण इथं. काय चुकी होते बरं आंघोळ करत असताना लोकांकडून, वारकऱ्यांकडून? मध्ये येतात म्हणजे पाणीत मध्ये येतात, आम्ही काय सांगत त्यांना असं येऊ नका, ते म्हणजे तुम्हाला जीवाला खतरा आहे असं येऊ नका एवढं सांगतो त्यांना. किती खोल पाणी आहे सध्या चंद्रभागे? एवढं काय माहित नाही सर. बऱ्यापैकी खोल आहे सर. तर आपण पाहिलं हे जवान फार मौल्यवान काम करतायत, पांडुरंगाच्या भक्तांचा जीव धोक्यात जाऊ नये म्हणून हे लाख मुलाचं ते कार्य करत आहेत. हे पाठीमागे जर बघितलं तर हे चंद्रभागे स्नान करण्यासाठी आलेले लाखो भाविक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या वजीर संस्थेच्या अनेक बोटी आहेत, ते जवान पण या ठिकाणी आलेले आहेत. जर तिथं शक्य झालं तर त्यांच्याही प्रतिक्रिया घ्यायचा आपण प्रयत्न करूयात. नारे नमस्कार. काय तुम्ही कशा प्रकारे सेवा देता? ही आपली यांत्रिक बोट इथं 5 आहेत रेस्क्यू साठी. येऊ कोण तर भाविक बोटतात त्यांनी बाहेर काढण्यासाठी बोट असते. तुमचं नाव सांगा ना. माझं नाव शिवराज रमेश सोनार. असं
कुठला प्रसंग की तुम्ही एखाद्याचा प्राण वाचवलाय? मी इथं आल्यापासून तर तिघांनी वाचवलेला आहे आम्ही. कसं घडलं होतं नेमकं? कसं आहे, लोकांनी माहीत नसते, दंगामस्ती करून आतमध्ये जातात, पाणी खोल असते ना, अंदाज लागत नाही, बुडू लागतात. मग कधी एकच झालं माहितीये का, मोबाईल वगैरे आमच्या ठेवून आम्ही जाऊन त्यांनी रेस्क्यू केली. तुमचं फार नाव घेतात तुमच्या टीम मधले लोक की तुम्ही फार 40-40 फूट खोल जाऊन वाचवले, कसं झालं ते? मी जवळजवळ मी 40 फूट आतमध्ये जातो, जेव्हा कोण पण बुडलं तर कॉल आपल्याला येतोय ना, तिथं बुडल्यात तिथं पॉईंट जर असला तर त्याला सोडत नाही आपण. किती मिनिट तुम्ही पाण्यामध्ये राहू शकता? मी जवळजवळ 1 सेकंड पाण्यात राहतो. किती? 1 सेकंड. 1 मिनिट. 1 मिनिट म्हणायचं? 1 मिनिट. बरं बरं. 1 मिनिट मी पाण्यात राहतो. धन्यवाद. जी हरी, काय सांगाल, कशी सेवा देताय? आम्ही सेवा देतो की आम्ही वजीर रेस्क्यू फोर्स मध्ये काम करतोय. मी दशरथ चिखलगार, मी 2005 पासून काम करतोय वजीर रेस्क्यू फोर्स मध्ये. आतापत्र मी 1000-2000 लोकांनी तर वाचवलोय, आणि परत आता इथे पण 2-3 चौघांनी वाचवले. वयस्कर लोक होती, त्यांना पाण्याचा जरा अंदाज न आल्याने ती बुडू लागलेली. मग त्यांचा वजन जास्त होता त्यामुळे त्यांना पोहायला येत नव्हतं, त्यांना पण बाहेर काढलो आम्ही, रेस्क्यू केलो. काय आव्हान आहे या लोकांना? आव्हान आहे की वयस्कर जी लोक आहेत त्यांनी पाण्यामध्ये जास्त आत येऊ नये, आणि बारकी लेकरं आत घेऊन येऊ नये, जास्तीत जास्त कळायला जितकं होईल तेवढं तिने आंघोळ करून देवदर्शन करावं. धन्यवाद. सेवा आम्ही जवळपास 5-6 दिवस झाले तर आपत्ती व्यवस्थापनाचं काम करतोय. 5-6 दिवसात जवळपास 30-34 लोकांना आम्ही जीवदान दिलेलं आहे, आणि आपल्याकडे जे साहित्य शासनानं पुरवठा केलेलं आहे त्या माध्यमातून 5 बोटी आपल्याकडे कार्यरत आहेत आपत्ती व्यवस्थापन सोलापूरचे. त्याचबरोबर SDRFचे 2 बोटी आहेत, त्याचबरोबर पुणे आपत्ती व्यवस्थापनाची 1 बोट आहे, आणि नगरपालिका पंढरपूर, असे ह्या सगळ्यांना मिळून घेणे जवळपास 100 लोकांना जीवदान दिलं असेल असा माझ्याकडे रेकॉर्ड आहे त्या गोष्टीत. असं एखादी घटना घडली का तो मुलगा आता किंवा वारकरी बुडलाच होता आणि तुम्ही फार प्रयत्न करून त्याला वाचवलं? 26 तारखेचं एक क्षण तुम्हाला मी सांगावं इच्छितो. आम्ही गस्त घालत होतो आणि पुंडलिका मंदिरापाशी एक माणूस लांबून आलेला होता, जवळपास लातूरून आलेला माणूस होता, त्याचं नाव वगैरे सगळं माझ्याकडे डिटेल आहे. तो माणूस आला आणि त्याला अंदाज नसल्यामुळं तो तिथं पुंडलिकासमोर जी दगड मोठी पाण्यात आहे त्यात ते उडी मारला, आणि उडी मारल्यानंतर त्याला खाली अंदाज आला नाही आणि तो तिच्या डोक्याला लागलं, आणि जवळपास त्याला 18-1 टाके त्याला पडले. असं क्षण होतं की त्याला आम्ही काढताना असं वाटलं होतं की हा माणूस आहे काय जगणार नव्हतं, तरीसुद्धा त्या देवाची कृपा तो आला तिच्या दारी म्हणून ते तिचे प्राण वाचले असं आम्हाला वाटतं, आणि आम्ही त्या मार्गाला त्याला पुढच्या कारागारास त्याला आम्ही पाठवून दिलं. नक्कीच, या वजीर संस्थेकडून हे लाख मुलाचं काम केलं जात आहे. वजीर या संस्थेला लेट्स अप मराठीचा सलाम, आणि वारीच्या पुढील अपडेट जाणून